पिता माता बंधू तुझवीन कोण असे मजला, बहु मी अन्यायी परी सकळ ही लाज तुझला। न जाणे मी काही जप तप पूजा साधन रीती, कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आलो गजानन गणपती। नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? डिजिटल मॉम राखी या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपली जी गजानन महाराजांची शेगावची जी पिठलं भाकरी थाळी आहे ती। आता जवळ जसं आपला प्रकट दिन येत आहे गजानन महाराजांचा, तर विचार केला की आपल्याला ही थाळी दाखवू। सांगायला गेलो तर माझं माहेर हे नाशिक आणि माझं सासर हे अमरावती म्हणजे विदर्भ आहे। अमरावतीपासून 2 ते 2.5 तासावरती शेगाव हे जे आपलं छान देवस्थान आहे आपल्या गजानन महाराजांचं ते येतं। मी लग्नानंतर फक्त एकदाच म्हणजे गेल्या 6 महिन्याआधी फक्त मी जाऊन आलेले गजानन महाराजांचे शेगाव ह्या देवस्थानी। आणि ती आपण गजानन महाराजांना त्यांच्या चरणी ही थाळी आपण डेफिनेटली नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो। सुरू करा लवकर लवकर आपली ही रेसिपी, लवकर झटपट तुम्हाला मी आज ही रेसिपी दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण बनवणार आहोत पिठलं। पिठलंसाठी आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी खलबत्ता घेतला आहे, त्यात 5 ते 6 मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, सोबतच चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे। असं कुटायचं आहे किंवा बारीक करायचं आहे की जेणेकरून खूप जाडसर पण नाही राहणार आणि खूप बारीक पण नाही होणार आणि बेसनमध्ये पण छान चव उतरेल। गॅस सुरू केला आहे आणि पॅनमध्ये आपण तेल घेतलं आहे। तेलात आपल्याला मोहरी घ्यायचं आहे आणि जिरा किंवा जिरा पावडर पण आपण इथे यूज करू शकतो। तर मी इथे जिरा पावडर यूज केली आहे। हे तेलामध्ये व्यवस्थित तडतडू द्यायचं गरम तेलामध्ये। त्यात आपल्याला हा ठेचा टाकायचा आहे। तुम्ही बघाल हा मी थोडंसं जाडसर ठेवला आहे आणि हा व्यवस्थित तेलामध्ये 10 ते 15 सेकंद फक्त आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे। इथे बारीक चिरलेला कांदा मी टाकला आहे। हा कांदा पण तेलात आपला चांगला करपू द्यायचा आहे आणि त्यात 7 ते 8 कढीपत्त्याची छान हिरवीगार पानं टाकायची आहे। सोबतच वरून आपण कोथिंबीर टाकूया आणि सोबत मीठ चवीपुरतं आणि हिंग थोडंसं घेऊया। तुम्ही बघाल हा असं इतकं छान दिसतं आहे। व्यवस्थित आपलं मिश्रण झालं की त्यात हळद टाकायची आहे। सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर ही एक वाटी घेतली आहे। ह्या वाटीचे आपण ही वाटी मी बेसन पीठचं जेवढं प्रमाण घेणार आहे ना, ही एक बेसन पीठची वाटीच्या 5 पट आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे 5 वाट्या। तर 5 वाट्या पाणी आणि एक वाटी जर बेसन घेतलं तसं आपण एक छान प्रमाण तयार होतं आणि जी आपली बेसनाची जी कन्सिस्टन्सी आहे ना तीही व्यवस्थित राहते। तर आता मस्त उकळी फुटली आहे। तर एका उजव्या हातामध्ये आपण वाटी घ्यायची आहे बेसनाची आणि डाव्या हातामध्ये पळी घेतली आहे। ही व्यवस्थित आपल्याला एका आपण जसं बेसनचं पीठ टाकू त्यानुसार आपल्याला पळीने हलवत राहायचं आहे ही, की जेणेकरून गठोळ्या राहणार नाही आपल्या पिठामध्ये। तर हे लम्प्स न राहण्यासाठी कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे पाणी। आणि इथे एक गोष्ट, गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे की जेणेकरून आपलं एक घट्ट होणार नाही आणि व्यवस्थित एकजीव पाण्यासोबत हे एकजीव असं बेसन तयार होईल। कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे। किमान 7 ते 8 मिनटं आपल्याला हे कंटिन्यू हाताने हलवत राहायचं आहे आणि गठोळ्या जितक्या मोडता येईल तितक्या मोडायच्या आहेत। इथे बघाल तुम्ही गठोळ्या कधी कधी थोड्या राहिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यामध्ये शिजणं घेणं इम्पॉर्टंट आहे। आणि बघाल तुम्ही इतकी छान अशी साय आली आहे वरती आणि आपलं इथे बेसन पीठ तयार झालं आहे। बेसन सोबत वरून मी छान कोथिंबीर टाकली आहे। स्वाद पण खूप सुंदर येत आहे। साईडला आता मी बनवत आहे राईस। राईस आपला जसं आपण एव्हरी टाईम राईस टाकतो ते मी यामध्ये राईस घेऊन त्यात आपलं मीठ आणि तेल टाकलं आहे। आता ते हलवून घेतलं आणि एक राईस आपल्या कुकरवर तयार होतो आहे। थाळीतला तिसरा पदार्थ म्हणजे भाकरी आपण बनवत आहोत। ही भाकरी बाजरीची किंवा ज्वारीची तुम्हाला जशी वाटेल त्यानुसार बनवू शकतात। तर इथे मी बाजरीची भाकर बनवणार आहे आज। त्यात ही व्यवस्थित जे पीठ आहे ते आपल्याला पीठ गार पाण्याने, आपण जर आपलं पीठ जर जुनं असेल तर गरम पाणी वापरा, नवीनच पीठ जर असेल आपण दळून आणल्या तर गार पाण्यानेही भाकरी व्यवस्थित येतात। यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आहे की जेणेकरून ना ती भाकर तुटणार नाही आपली, कारण आपल्याला भाकर पण बघायची आहे की ती व्यवस्थित शेपमध्ये येणार आहे का। त्याचसोबतच पीठ जितकं आपल्याला मळता येईल ना तेवढं कंटिन्यू मळत राहायचं आहे की जेणेकरून ना भाकरीमध्ये कस राहतो आणि भाकर खायलाही छान लागते।
आता आपण घेऊया एक पोळपाट। पोळपाटावरती आपण टाकलेला आहे गव्हाचा थोडासा पीठ जेणेकरून भाकर चिटकणार नाही आणि भाकर आता गोल असा आपण एक गोळा बनवून घेतला आहे आणि हा गोळा आपल्याला ठेवायचा आहे ह्या पिठावरती। दोन्ही हाताने म्हणजे एक जो हात आहे डावा हाताने आपल्याला साईडला करायचा आहे आणि उजव्या हाताने आपल्याला भाकर थापटायची आहे। भाकर थापटताना आपल्याला एक विचार करायचा आहे की जो आपला डावा हात आहे हा शेप देणार आहे आणि एक जो हात आहे हा भाकरीला आपल्याला तयार गोल मोठी बनवायला तयार करेल। आता एक गॅसवर मी तवा ठेवून ही भाकर गरम तवा झाल्यानंतर आपण ही मस्त भाकर ठेवली आहे। वरून पाण्याचा सपका मारायचा आहे छान की जेणेकरून त्याला क्रिस्पीनेस जो आहे ना तो राहतो आणि भाकर तव्याला चिपकत पण नाही। ही अशी छान भाकर तयार झाली आहे। इथे एक लक्षात ठेवा, पूर्ण भाकर दोन्ही साईडने आपल्याला शिजवायची नाही आहे, एक साईड आपल्याला व्यवस्थित शिजवायची आहे आणि ती व्यवस्थित शिजवून जर हाताला चटके लागत असेल ना तर मी इथे उलथणीचा यूज केला आहे की जेणेकरून मला हाताला चटके पण नाही लागणार। भाकर अशी व्यवस्थित छान जर आपली धूर निघायला लागला ना तवा काढून घ्यायचा आहे आणि मस्त गॅसवरती डायरेक्टली एक साईड आपण जी झाली आहे वरची ती न करता दुसरी साईड आता मस्त आपण भाजून घेतली आहे आणि अशी ही आपली छान भाकर बाजरीची भाकर छान तयार झाली आहे। श्री गजानन महाराज नैवेद्यातल्या थाळीतला चौथा पदार्थ आहे खरडा किंवा त्याला आपण ठेचाही म्हणू शकतो। हा बनवायला आपण इथे मी 8 ते 10 मिरच्या घेतल्या आहे गरम तेलामध्ये। त्यातच मी तेलामध्ये टाकले आहे आपला जो लसणाच्या पाकळ्या असतात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्या। हे छान तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं आहे गरम तेलामध्ये। गॅस बारीक करायचा आहे आणि हे व्यवस्थित चमचाने बघाल मैत्रिणींनो हे तेल उडतं, सो बी केअरफुल। आता त्यामध्ये आपल्याला मस्त टाकायचे आहेत शेंगदाणे। शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला ह्या तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यात आपण थोडंसं टाकणार आहोत एक छान कढीपत्ते। कढीपत्ता मस्त टाकायचा आहे हिरवगार, सोबतच हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं मिश्रण तेलात व्यवस्थित करायचं आहे। त्याच्यावरून तुम्ही टाकू शकतात मीठ, मीठ तर चवीपुरतं टाकायलाच हवं, सोबतच तुम्ही जिरा पावडर आणि धना पावडर पण एक टाकू शकतात, याने पण छान चव येतेच। अख्खी जिरं टाकण्यापेक्षा पावडर फॉर्मने एक चांगलं चव येते, म्हणून हे सर्व मिश्रण छान तेलात मस्त लसलशीत असं होऊ द्यायचं आहे। आणि हे सर्व मिश्रण आपण खलबत्त्यात बारीक करू शकता किंवा मिक्सरच्या पॉटमध्ये करू शकतात। मी मिक्सरचा पॉट घेतला आहे, त्यात हे सर्व जे मिश्रण हे टाकलं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण थोडं गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच व्यवस्थित हे झाल्यानंतर बारीक केल्या आपल्याला बारीक करायचं आहे। आता बारीक करण्यासाठी मिक्सरच्या पॉटने मी व्यवस्थित बारीक केलं आहे, खूप जास्त पावडर फॉर्ममध्ये पण नका करू। हा जो खरडा किंवा ठेचा जाडसरच छान लागतो। आता गरम गरम आहे त्याला आपण एका वाटी मध्ये काढून घेऊया आणि प्लेटिंग करायला आपण सुरुवात करूया। सर्वात पहिले आपल्याला घ्यायचा आहे कांदा, मस्त छान कांदा कापून घेतला आहे, सोबतच आपला जो खरडा किंवा ठेचा घेतला आहे त्यात मी वाटीत छान आपलं पिठलं गरमागरम घेतलं आहे आणि सोबतच प्रसाद बनवला आहे मी, हा प्रसाद ठेवला आहे आणि त्यात आपला जो राईस असतो तो घेतला आहे आणि जे बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत 2 ॲक्च्युली 3 पण ठेवू शकतात तुम्ही डिपेंड्स। तर हे सर्व आपली अशी प्लेट छान तयार झाली आहे आणि गजानन महाराजांना आपण हा नैवेद्य किंवा घरी तुमच्या घरी प्रकट दिनाचा प्रोग्राम जर असेल तुम्ही डेफिनेटली ही थाळी आपण प्रसादासाठी आणि एक भंडारा म्हणून आपण ती ठेवू शकतो। आपली तयार झाली आहे ही गजानन महाराज शेगाव स्पेशल जी प्रसादाची थाळी तयार झाली आहे। ही प्रकट दिनाच्या दिवशी स्पेशली बनवली जाते। तर यामध्ये मी जसं बनवलं आहे भाकरीचं तुम्ही बघितलं, त्याचसोबत आहे आपला हा शिरा। मी ॲक्च्युली जो घरात आपण साधा जो शिरा बनवतो रव्याचा तो प्रसाद म्हणून आपण दाखवतो त्यासाठी हा शिरा बनवला आहे। सोबतच छान असं पिठलं बनवलं आहे, ठेचा बनवलेला आहे, सोबतच राईस जसं महाराज जे होते ते बेसनासोबत राईस खायचे आणि हे जे आहे आपला कांदा। तर अशी मस्त पूर्ण अशी थाळी आपली तयार झाली आहे। कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे नक्की सांगा। तुम्ही कशी तयारी करत आहात आपल्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची तेही मला सांगा। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर तर मैत्रिणींसोबत नक्कीच करा। तोपर्यंत गण गण गणात होते।